आघाडी आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये स्थापित झाली होती, आता त्याचं अनुकरण योगा योगा नका होईना पण या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। खूप जास्त विकास कामं होतील आणि आम्ही लोकांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करू शकलो पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही अध्यक्ष महोदय बबनू देशमुख साहेब, या ठिकाणी विठ्ठलदादा उपाध्यक्ष आहेत, शिवसेनेची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची मंडळी आहेत, आरपीआयची मंडळी या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत। आम्ही सगळेजण मिळून इथं महाविकास आघाडीला पुन्हा एकदा खूप मोठी ताकद मिळाली आणि आम्ही लोकांची सेवा करू। पहिल्यांदा इतिहासामध्ये अविरोध आमची ही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक झालेली आहे, त्याच्या अनुषंगानं तुम्ही समजून घ्या की महाविकास आघाडीची ताकद काय आहे। मंत्रालयात बबलूभाऊ आता अध्यक्ष झाले आहे, तर ग्रामीण विकासासाठी काय नियोजन असेल भविष्यात? बघा, ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेची स्थापना आहे, या ठिकाणी आम्ही सगळेजण जवळपास सगळेजण इथे उपस्थित असलेले ग्रामीण भागाशी संबंधित आहेत। मग छोटे छोटे पांदणीचे रस्ते का न होईना, रोड रस्ते नाल्या 25-15 का होईना, खूप सारी कामं करण्यासारखी आहेत। त्यातल्या त्यात आता आम्हाला आमच्याजवळ महिला आणि बालविकास हे खातं आलेलं आहे, तर त्या अनुषंगानं तुम्ही एक गोष्ट नक्की समजून घ्या की कालच्यापेक्षा आज नक्की।